summarize our 16-way segregation which we have worked for in all colonies and in all areas of Panjim. We have found out that more and more waste is going as refuse derived fuel is being dumped. But to recycle waste, we need to get waste which is purely segregated. As you see, we have 16 ways to segregate our waste, and this is what the people of Panjim will do at their colony level and at their ward level. So one of the things which we will achieve out of this is we will get almost zero waste, we will recycle more, and Panjim will become cleaner. So we have worked on this, and we have tied up with this festival so that people can come here, see how waste is segregated, see how, what we do with our waste. We are having tours here wherein we can take people on cycles and show how our systems work. So tomorrow is our first tour. We will take people, whoever want to go, and visit our facilities. So these are initiatives which we have taken. Upcycling is also a big aspect of it. The waste which we are collecting, there are so many entrepreneurs here who are working with waste. So it is an exposure for them also to see what waste is coming into our yards, and for us to learn which waste we can give them and they can upcycle it. So it is a combination of people working with waste and people collecting waste. I hope people come to this festival, see how it works, and try to improve their lifestyle and make a commitment to recycle waste, whatever waste we generate. Thank you. आणि हांगा आम्ही आमचे सीसीपीन 16-way सेग्रिगेशन हे 16-way सेग्रिगेशन ईच एंड ईच आयटम कसो सेग्रिगेट जातलो आम्ही सगळ्याक भोवल्या खूप कडेन सिटीन गेल्या आमच्या इंडियेन पूण आम्ही सगळी कडेन पळयला सेग्रिगेट करपी एकूच पणजेची एकूच ही सिटी आता म्हाका दिसता हळूहळू करून बाकी कडेन जाल्या डोर टू डोर कलेक्शन सुद्दां गार्बेज कलेक्शन आमच्या ह्याच संजीतानूच कमिशनरानूच स्टार्ट केल्ली आणि ती इम्प्लिमेंट आता हळूहळू बाकीच्या सिटीन झाला आम्ही इंडियेत सगळ्यात पहिले डोर टू डोर कलेक्शन खंयच नासले आमच्या संजीत कमिशनरान त्यांना कमिशनर असताना त्याने स्टार्ट केले आता त्याचे हे घेऊन आता हळूहळू बाकीच्या सिटीने स्टार्ट केले तसे 16-way सेग्रिगेशन आता त्याने जे केलं त्याचीच मास्टर माइंड त्याचीच आयडिया आणि हे तुम्ही पळत जाल्यार आमकां म्हणजे एका पॉइंटार हाडून सगळे दवरल्या उपरांत कसलोच आम्ही त्रास ना म्हणजे हे करपाक सगळे इजी पडटले आणि त्याबद्दल आम्ही आता एक प्रमोशन केला वॅक्सिन प्लास्टिक फॉर मनी डिफरंट डिफरंट आयटम असा फक्त 10 रुपया एका किलाक मागीर हार्ड प्लास्टीक 8 रुपया कार्डबोर्डाक 4 रुपया मागीर मिस मेटल म्हणजे खेळ जावं कितें जावं ताका 5 रुपया किलो लोकांक जी कितें वेस्ट आहा ती सुद्दां हाडून आमी तांकां पयशे दिवंक शकता म्हणजे लोकूय उमेदीन कलेक्ट करतले घरांत कितें आसा जावं आनी खंय आसा कलेक्ट करतले ही आयडिया आणि ही आयडिया सगळे क्रेडीट वता आमच्या कमिशनराक आमच्या स्टाफाक आमच्या कामगारांक सगळे जाण जे काम करता सिटी क्लीन दवरपाक काम करता हे 16-way गार्बेज जी सेग्रिगेट गार्बेज कलेक्शन हे सारके सिटी आमची क्लीन दवरपाक सारकी हेल्प जातली तरेतरेचे आमचे काम चालू आसा हळू करून तुमकां हो इफेक्ट हळू करून कळटलो हांव मागता आमची जी महिला मंडळ आसा जी कितें आसा तांकां आमी चिंत्ता की एवरी मंथ हांगासर अशें फ्रायडे सॅटरडे संडे जे एक लोकांक आतां जी घरान काम आतां हे कोविडाच्या हेतून खूब बिजनेसाक इफेक्ट जाला जी काम करताली घरानूच आसा बायलां हें जावं तांकां हांवें प्रोमोशन करपाक आपले प्रॉडक्ट हें करपाक आमी तांकां संदी हांगा दिवपाक सोदता एक रोखडेच आमी एक डिसिजनाचे येतले आनी एवरी मंथ हांगा कितें ना कितें एक्टिविटी जाता तशें आमी हांगा पळयतले पूण कितें हे आतां सेग्रिगेशन सिक्स्टीन पॉयंट लोकांनी खंय हाडून दिवपाचें ना आतां आमी एवरी कॉलनीन ज्यो व्हडल्यो व्हडल्यो आसा पळय थंय आमी सिस्टम करपाची आसा तुमी जो झोला बॅग पळयला पळय तो तेतून तुका बॉटल्स आनी एवरी कॉलनी व्हडले व्हडले हितून हें आसतलें त्यांच्या लोकांनी फक्त त्यांना हाडून हे दवरपाचे ट्यूबलाईट स्टँड पळयला तुम्ही बल्ब स्टँड पळयला ट्यूबलायटी हाडून लोकांच्यो ट्यूबलायटी बल्ब हे खूप असतं आमकां खूप येतात आमकां मागीर ते सेग्रिगेट झाले ऑटोमॅटिक कलेक्शनांक बरे पडटा ते एक आतां आमी सिस्टम म्हणून सगळे हांकां केल्ले आसा ऑलरेडी नोटीस एक आमी पब्लीक नोटीस दिल्ले आसा लोकांक आमी प्रोवायड करतले हे सगळे आणि त्यांच्यान ते सगळे हाडून तेतून हे करपाचे घालपाचे कितले दीस आसतले हे 3 दीस आज फ्रायडे आनी सॅटरडे संडे अशेंच आमी एवरी मंथ कितें ना कितें ती एक्टिविटी हांगा जावची
घरान कोण म्हणजे लोकांक आमच्या गोंयच्या लोकांक लोकल लोकांक आपले प्रोडक्ट प्रोमोट करपाक आणि लोकांकू परचेसिंग हांगा येवचे असे एक आम्ही किती तरी बरं एक म्युझिक आणि हे ते असे करून एक एव्हरी मंथ आम्ही आता आम्ही चितला आम्ही आता कमिशन उरलेला आणि एक आम्ही रोखडेच आम्ही एक प्रोग्राम म्हणजे असं घेऊन येतले तुमच्या फुडान एव्हरी वीक एव्हरी मंथ किती ना किती तरी हांगा असताना ऍक्टिव्हिटी सपोर्ट आमच्या ही प्लेस आमची आम्ही त्यांना देऊ शकता एक आमची हांगा आता किती असा पळय सगळेच सगळेंच आसा इन्फ्रास्ट्रक्चर सगळें आसा व्हडले त्रास पडचे ना लोकांक कोणाक आतां एक हॉल बूक करपाक आतां एक दोन बसून एक जर ल्हान बारीक कोणाक जर आपलें प्रमोशन एक्झिबिशन करतले भरपूर पयशे भरचे पडटा खंयचे हॉल सुद्दां बूक केल्यार भरपूर पयशे दिवचे पडटा तेन्ना हांगा तांकां आमी एक चार्जीस हातून धरून हेका फ्री दिवं शकता आमी एक लोकांक आमी लोकल हांकां प्रोमोट करपाक लोकल 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 जाता पूण एक कितें तरी प्रोडक्ट होम मेड कोणी करता कितें आसा आतां पयशे तुमी पळयला पातोळच्या पोतान मिक्स लोणचें जावं आनी कितें जावं लोकांक ते खावपाची एक उमेद आसा पूण लोकांक ते मेळना हितून कितें आतां एक लोकल आमच्या कोणाक पोट भरपाकूय मेळटा संदी मेळटा आनी हें आमी तांकां प्रमोट करूंक सोदता ओके.